शीर विरहित धडाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांना फत्तेपूर पोलिसांनी ताब्यात घेत पहूर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी नेले. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहता फत्तेपूर देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शीर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत असलेला व्हिडिओ बुधवारी रात्री काही तरुणांनी चारचाकी वाहनाच्या प्रकाशात तयार केला. फत्तेपूर तोरणळ्या या दरम्यान असलेला पटाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचा मजकूर टाकून गुरुवारी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे फत्तेपूर तोरणाळा देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत जामनेर तालुक्यात चर्चा पसरली. याबाबतचा विषय फत्तेपूर येथील काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांच्या कानी घातला. त्यावरून फत्तेपूर आउटपोस्टच्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी हजर केले. ज्या तीन तरुणांनी हा व्हिडिओ बनवला आहे तो बनावट असून त्या तीनही तरुणांवरती पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी राजेंद्र सिंग नरसिंग पाटील राहणार तोरणाळा देऊळगाव परिसर. 24 तारखेला जो रात्री 1:30 व्हिडिओ व्हायरल झालेला होता भूतांचा, तो हा स्पॉट आहे. तिथे मी उभा आहे स्वतः. आता जो व्हायरल व्हिडिओ केला त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीसुद्धा ते 2-3 दिवसात शेतीचे कामं कोणीच करत नव्हतं भीती असल्यामुळे. तरीसुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्या व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. यानंतर ह्या घटनेचे कोणीही आपल्या मनामध्ये कोणताही हे बाळगू नये. राहणार पिंपळगाव तोरणाळा फाटा या ठिकाणी ह्या भूताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ठिकाणी आजूबाजूला आमची शेती आहे, तरीही पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करली आहे. रिसीर तरी आम्ही पोलीस प्रशासनाचा मनोपरमा आभार व्यक्त करतो आहे. दिनांक 24/25 रोजी पोस्टी पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे जो ज्या इस्मांनी जो छोटा व्हिडिओ भूताचा आपल्या सोशल मीडियावर जो व्हायरल झालेला आहे त्या इस्मावर आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे. हा व्हिडिओ बनावट व खोटा आहे. जनतेमध्ये भूताची भीती निर्माण करण्यासाठी हा तयार केलेला आहे आणि जनतेने घाबरून द्यायचे काम नाही. हा व्हिडिओ बनावट आहे, असं भूत वगैरे असं काही नसतात. आणि हा व्हिडिओ कुणी आणखी इतर ठिकाणी व्हायरल करू नये, त्यामुळे आणखी जनमानसामध्ये भीती निर्माण होईल. व जर असा कोणी व्हायरल केला आणखी तर त्याच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. आम्ही आमच्या पोलीस स्टेशन पौरतर्फे माननीय पोलीस निरीक्षक श्री धनवडे सर, माननीय पोलीस निरीक्षक जामनेर किरण शिंदे सर यांच्यातर्फे व पोलिसातर्फे असे आवाहन करतो की जनतेने कोणत्याही भूताला घाबरण्याचे काम नाही, असे कोणते भूतही नसतात. व ज्यांनी हा खोटा व्हिडिओ बनवला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. धन्यवाद.